आकाशवाणी नागपूर हे मांगी कुलकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आह दहशतवाद्याच्या समूळ उच्चाटनासाठी जागतिक समुदायाकडून एकत्रित प्रयत्न होण्याची आवश्यकता असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आह किर्गिस्तानच्या बिश्क इथं शांघाय सहकार्य शिखर परिषदेच्या सत्राला संबोधित करताना ते बोलत होत समाज दहशतवादमुक्त होण्यासाठी सर्व स्तरातून संयुक्त प्रयत्नांची गरज त्यांनी यावेळी बोलून दाखवली सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालय या क्षेत्रात सातशे औद्योगिक समूह उभारण्याच्या योजनेवर काम करत असल्याची माहिती सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नितीन गडकरी यांनी दिली आहे ते आज नवी दिल्लीत भारतीय उद्योग महासंघाच्या परिषदेत मार्गदर्शन करत होते खासगी दूरचित्रवाणी वाहिन्यांवरून प्रसारित केल्या जाणाऱ्या विविध मालिकांमध्ये भूमिका करणारे तसंच त्यांची निर्मिती करणारे या सगळ्यांची नावं आणि माहिती हिंदी तसंच संबंधित राज्यांमधील प्रादेशिक भाषांमध्ये देखील दाखवली जावी अशी माहिती आणि प्रसारण मंत्रालयातर्फे सांगण्यात आलं आहा राज्याच्या दुष्काळी भागात जलयुक्त शिवार योजनेसह जलसंधारणाची इतर कामं नियोजनबद्ध पूर्ण करून दुष्काळाचा डाग कायमचा पुसणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली ते काल कराड इथं छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्याचं अनावरण केल्यानंतर शेतकरी मेळाव्यात बोलत होते राज्य विधिमंडळाचं येत्या सोमवारपासून सुरु होत असलेलं पावसाळी अधिवेशन वादळी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे दुष्काळ निवारण शेतकरी कर्जमाफी योजना आणि आरक्षणाच्या मुद्द्यावरून विरोधी पक्ष सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करेल असा अंदाज आहे गेल्या पाच वर्षात देवेंद्र फडणवीस सरकारनं सादर केलेल्या अर्थसंकल्पाबाबत श्वेतपत्रिका जारी करण्याची मागणी विरोधी पक्ष करणार आहा इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टक्नॉलॉजीनं घेतलेल्या जेईई अॅडव्हान्स परीक्षेचे निकाल जाहीर झाले आहे या परीक्षेत चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर इथं राहणारा कार्तिकेय गुप्ता देशातून पहिला आला आहे त्याला शंभर पर्सेंटाइल मिळाला आहे नाशिक शहरातील उंटवाडी परिसरातील मुथूट फायनान्सच्या कार्यालयात घुसून पाच अज्ञात लोकांनी गोळीबार केला असून या गोळीबारात एक जण ठार झाला आहे आज सकाळी हा प्रकार घडला मेहकर राजा राजमार्गावर लोणार तालुक्यातील खळेगाव शिवारात ट्रक आणि मालवाहू वाहनाची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात दोन जणांचा मृत्यू तर एक जण गंभीर जखमी झाला आहे आज दोन वाजेच्या सुमारास हा अपघात झाला छत्तीसगडमध्ये सुरक्षा दलांच्या कारवाईत दोन अज्ञात नक्षलवादी ठार झाले आहेत नक्षलवाद प्रभावित कांक जिल्ह्यातल्या मालेपारा आणि मुरनार गावादरम्यान सुरक्षा दल गस्त घालत असतानाही चकमक उडाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे याबरोबरच बातमीपत्र संपलं या आणि इतरही बातम्या ऐकण्यासाठी आपण आमच्या मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ बातमी <coughs> 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 सांगा बातम्या समजून या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करू शकता नमस्कार